नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिस मध्ये। पाहूया आपल्याला उद्याचं अनालिसिस कशा प्रकारे करायचं, आजचं मार्केट काय गेलं। नॉर्मली काल आपण प्लॅन केला होतं की मार्केटमध्ये आता बुल्स ऍक्टिव्ह होणार का, ही कंडिशन होती। ऍक्च्युअली त्यांचा ऍक्टिव्हनेस आज बियर्सने काढून घेतला, एक प्रकारे म्हणू पण शकतो आज आपण की बुल्सचा बियरने आज पोपट केला। ओके, बघूया काय होतं, उद्या आपल्याला काय करायचं, उद्या कशा प्रकारे आपल्याला ट्रेडिंग सिच्युएशन ठेवायचे, आणि मोस्ट ऑफ द टाइम आपण जे काल अनालिसिस केलं होतं ते आज कशा प्रकारे छान काम करते पाहूया। आधी येतोय मी निफ्टी पाशी। पहिली गोष्ट एक ऑब्झर्व केली तर कालच्या ह्याच्यामध्ये पण मी कालच्या व्हिडिओमध्ये एक लिंक ड्रॉ करून ठेवली होती, लाईन म्हणू शकतो आपण, सपोर्ट लाईन। तर ही लाईन एक छान ट्रेंडिंग सपोर्ट होते, आणि मी तुम्हाला सांगितलं होतं पुटमध्ये बसायचं असेल तर त्याने हा सपोर्ट ब्रेक करणं गरजेचं आहे। कदाचित तो इथून तो एक बाउन्स बॅक पण घेऊ शकतो, परंतु आज छान पद्धतीने निफ्टीने ब्रेक केलेले, निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर जास्त होतं, याचा अर्थ काय तर उद्या सकाळी याच्यामध्ये सेलिंग प्रेशर आपल्याला पाहायला मिळू शकतं। म्हणजे उद्याचा नॉर्मल फोकस हा आपल्याकडे पुटवर असणं गरजेचं आहे। ओके, आणि त्यासाठी महत्वाचे लेवल्स आहेत 18,286 आजचं क्लोजिंग आहे। मला असं दिसतो याच्यामध्ये की तो 18,200 पर्यंत उद्या येण्याचा प्रयत्न करेल पहिल्या टप्प्यामध्ये, म्हणजे 80 पॉईंट तो डाऊनफॉल इथे पॉसिबिलिटी दाखवतोय। जरी तो बाउन्स बॅक झाला तरी 320 पर्यंत जाईल, 320 रेजिस्टन्स म्हणून काम करेल उद्या। ओके, ज्यांना कॉलमध्ये बसायचंय त्यांनी 18,360 ब्रेक करत नाही तोपर्यंत कॉलमध्ये बसायचं, नाहीतर ट्रॅप होतात। आणि ज्यांना पुटमध्ये बसायचंय ते बसू शकता 18,280 खाली, 200 पर्यंत जाईल, 200 सपोर्ट आहे, थोडा प्रॉफिट बुक करा। आणि मी टेलिग्रामला तर सांगतोच आहे, पण त्यासाठी टेलिग्राम जॉईन केला पाहिजे ना, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याच्यावर जावा जॉईन करा, कारण तिथे सगळे अपडेट आम्ही तुम्हाला देत असतो। आता येतोय मी बँक निफ्टीमध्ये। बँक निफ्टीमध्ये जर एक कंडिशन पाहिला गेली, इथे पण मी काल ट्रेंडलाईन ड्रॉ केली होती छान पद्धतीने, तुम्ही पाहत असाल तर आज बरोबर ट्रेंडलाईनला टच केले। आणि मी तुम्हाला काल काय सांगितलं होतं, ट्रेंडलाईनला टच करून जर त्याने एकतर तो बाउन्स घेईल किंवा ब्रेकडाऊन करेल। आत्ताच्या कंडिशनला जर बघितलं तर जवळपास ट्रेंडलाईनलाच क्लोज झालाय, याचा अर्थ काय तर उद्या तो तळ्यात किंवा मळ्यात आपल्या मराठी म्हणीप्रमाणे ते काम करतोय। म्हणजे काय तर दोन्हीकडे पण तो दाखवू शकतो आपल्याला। या कंडिशनमध्ये जर आपण पाहायला गेलो 43,903 क्लोजिंग आहे, 43,850 खाली पुढचा विचार करा बँक निफ्टीमध्ये। ओके, आणि जर कॉलचा विचार करायचा तुम्हाला तर ओनली 44,000 वरती स्पॉट जातोय बँक निफ्टीचा, तर 44,000 कॉलचा विचार करा। ओके, मोस्टली उद्या तो कदाचित सकाळी चॉपी राहू शकतो, म्हणजे रेंज बाउंड राहील, आणि त्यानंतर मोस्टली त्याच्यामध्ये ट्रेंड मिळू शकतो। दोन्ही साईड आपल्याला इम्पॉर्टंट आहेत, दोन्ही साईडचा आपण विचार करतोय। एक बॉटम झोन जर पाहिला तर 43,600 आणि 43,400 ते 250 पर्यंत याच्यामध्ये खाली येण्याची कॅपॅसिटी आहे। ओके, म्हणजे डाऊनफॉल जास्त पॉसिबल आहे। आज निफ्टी पडलाय परंतु बँक निफ्टी त्या मनाने नाही पडलेला, त्यामुळे लक्ष ठेवा डाऊन साईडला। याच्यानंतर येते फिन निफ्टीमध्ये। फिन निफ्टीमध्ये जर आपण पाहायला गेलो इथे पण ब्रेक केलेली, काळजी करू नका, तिन्ही ठिकाणी पुट साईडला इंडिकेशन देतोय। ओके, 19,400 क्विक सपोर्ट आहे। फिन निफ्टीच्या पुन्हा पुटमध्ये बसायचंय, 19,400 ब्रेक होणं गरजेचं आहे, त्याच्या खालीच पुटमध्ये आपल्याला चांगली मोमेंटम पाहायला मिळेल। आणि जर कॉलचा विचार करत असाल तर 19,500 ब्रेक होऊ द्या, म्हणजे 19,440 पासून 60 पॉईंट वर, त्या 60 पॉईंटमध्ये काही नाही करायचं, त्याच्यावरच ऑफसाईडला मोमेंटम येईल, नाहीतर ट्रॅप होऊ शकता। समजलं, दोन पॉईंट इम्पॉर्टंट दिले, कॉलमध्ये कुठे बसायचे, पुटमध्ये कुठे बसायचे, कुठे ट्रेंड नाही करायचा, तिन्ही ठिकाणी अशा लेवल सांगतोय निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीमध्ये। आणि हेच तुम्ही पण करायचे, त्यासाठी तुमचं ट्रेडिंग जर्नल इम्पॉर्टंट आहे। ट्रेडिंग जर्नलचा व्हिडिओ लिंकवर देऊन पहा, ज्यांनी नाही केलं ते, आणि ज्यांनी घेतलंय रोज भरायचं आहे, ते घरात ठेवायचं नाही कोणाला, आपल्याला त्याच्यातून काही ना काहीतरी शिकायचं म्हणून मी बनवलंय, ते रोज भरा। आणि ते भरल्यावर मी तुम्हाला एक छान ट्रिक देणार आहे, ज्यांचं भरेल मला फोन करा, मी तुम्हाला एक आयडिया सांगेल त्याच्यानंतर। ओके, आता काही स्टॉक्सची चर्चा करूया आपण, याच्यानंतर चार स्टॉक तुमच्या स्टडीसाठी देतोय उद्याच्या मार्केटमध्ये। पहिला स्टॉक तुमच्या वॉचलिस्ट मधला असेल कोल इंडिया लिमिटेड। कोल इंडियामध्ये आम्हाला एक ब्रेकआउट भेटतोय, 240.95 क्लोज आहे, 242.50 वरती, याच्यावर लक्ष ठेवा, अपसाईडला एक छान रॅली आणखीन हा देऊ शकतो। याच्यानंतर दोन नंबरचा स्टॉक आपण उद्याच्यासाठी पाहूया, याच्यामध्ये त्याचं नाव आहे पीबी फिनटेक लिमिटेड। पीबी फिनटेक मध्ये 627.50 आज आम्हाला क्लोजिंग भेटलेलं आहे। आम्ही असं सांगू याच्यामध्ये की 632 याच्यावर लक्ष ठेवा, छान अपसाईडला तो रॅली दाखवू शकतो। याच्यानंतर जर मार्केट डाऊन साईड राहतंय तर त्यासाठी हे स्टॉक ज्यादा काम करतील। त्याच्यामधला पहिला आहे सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज, अर्थात सन फार्मा आपण बोलूया, 940 क्लोज झालेला आहे, 936 खाली, याच्यामध्ये एक डाऊनफॉल चांगला पॉसिबल आपल्याला आहे।
चार नंबरचा स्टॉक उद्याच्या स्टडीसाठी आहे LNT अर्थात लार्सन अँड टुब्रो लिमिटेड. लार्सन अँड टुब्रो मध्ये 2227 रुपयांना आजचं क्लोजिंग आहे. 2224 च्या खाली आपल्याला याच्यामध्ये एक डाउनफॉल चांगला मिळेल आणि चांगली रॅली पण तुम्हाला कॅच करता येईल. फक्त दिलेले पॉईंट आणि तुमचं अनालिसिस जॉईंट करा. जे चांगलं जमलं तर जमेल आणि ज्यांना स्वतःचं अनालिसिस जमत नाही त्यांनी शिका. लक्षात ठेवा, कधीही मार्केटमध्ये जर प्रॉफिट करायचं, चांगला पैसे कमवायचे, नॉलेज घेणं गरजेचं आहे. त्या नॉलेजबरोबर स्वतःचं पण नॉलेज याच्यामध्ये वापरता आलं पाहिजे, तरच आपण लॉंग रनमध्ये टिकतो. हा एक महत्त्वाचा रूल लक्षात ठेवा मार्केटमध्ये. ओके, तर अशा पद्धतीने आपण पाहिलं कशाप्रकारे निफ्टी बँक निफ्टी आणि काही स्टॉक्समध्ये ट्रेड करायचं. आता ज्यांना असे स्टॉक्स विथ टार्गेट विथ स्टॉप लॉस पाहिजे असतील तर तुम्ही खाली दिलेली लिंकवर जाऊन डिमॅट अकाउंट ओपन करा. कारण तिथे आम्ही तुम्हाला लिगली गाईड करू शकतो स्टॉकच्या खरेदी प्राईसच्या विषयी, किंवा तुमचे प्रश्न असतील टार्गेट स्टॉप लॉसचे तेही आम्हाला तुम्हाला हक्काने सांगता येतात. या व्यतिरिक्त काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. थँक्यू.